सप्तशृंगी घाटात यू टर्नला खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन 5 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी कळवण येथील शासकीय रुग्णालयात हरवले आहे. दिनांक 5 डिसेंबर रविवार असल्याने सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची चांगलीच गर्दी असल्याने यात शेजारील गुजरात राज्यातूनही बरेच भाविक आपल्या खासगी गाडीने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात रविवारी सुट्टी असल्याने यू टर्नला वाहन जोरात असल्याने स्विफ्ट डिझायर तसेच हुंडा कंपनीचे या वाहनांची समोरासमोर धडक झाली. परंतु सुदैवाने या अपघातात किरकोळ जखमी झालेले मीनाक्षी खाणे, यतीन वाणी, मनीषा वाणी, गिरीश तातडकर, वाहन चालक गुणवंत वाणी, सर्व राहणार जळगाव अपघात होताच नांदुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाळूखाडे योगेश गवई, दौलत कोशारे, अशोक ब्राह्मणे, पोलीस मित्र मयूर गांगुर्डे, भूषण देशमुख यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करत वाहतूक मोकळी करून दिली. त्यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी.